थोडी सागर निळाई थोडे शंख निशिंपले कधी चांदणी ती पूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांभरांचा छवा विसावला. वेलकम बॅक टू द चॅनल. सो न्यू डे न्यू बिगिनिंग आणि काहीतरी असं बोलतो सनी दादा पण त्यात मला नाहीत. आणि आज काहीतरी स्पेशल दिवस आहे, तो स्पेशल दिवस तुम्हाला बघायला मिळणार आहे. हा ब्लॉग शूट झाला आहे 2-3 दिवसाआधी, म्हणजे लग्नाचे ब्लॉग पडत होते त्याच्यानंतर मग हा ब्लॉग येतो तुम्हाला बघायला. आणि आज काय स्पेशल आहे हे तुम्हाला पुढे कळणारच आहे, पण एवढ्या दिवसाची तुम्ही फन होती ती बघत आलात लग्नाच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला ज्ञाना कुठेच दिसली नाही, कारण की आम्ही नाही शूट केलं, ज्ञानाला नाही घेतलं, पण ठीक आहे, ज्ञाना खूप छान आहे, मस्त आहे आणि काही त्रास नाही दिला आम्हाला लग्नाच्या पूर्ण ह्याच्यामध्ये. फक्त फीड करायला जेव्हा लागायचं, म्हणजे भूक लागायची, तेव्हाच मॅडम सांगतील काय. तेव्हाच ती थोडी क्रॅन्क केली होती, ऑरल्स तिने थ्रूआउट नाही दिलं. सो खूप लोकांचं असं सुद्धा कमेंट्स आले की 2 months आणि तुम्ही का बाहेर एवढ्या गेले लवकर. सो ती कम्फर्टेबल होती, आम्ही कम्फर्टेबल आहोत, आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की यू कॅन गो. हां, फक्त तिची अटमोस्ट केअर घ्या. आणि तुम्ही बघितलं असेल मी मोस्टली जे मॉर्निंगचे फंक्शन्स होते तेच अटेंड केले. इव्हनिंग नंतर थोडी थंडी होती तर मी रूमच्या बाहेर नाहीच, भले ड्रेसअप होती होती, संगीतला थोडंसं बाहेर थांबले, थोड्या वेळच होती, त्यानंतर मी ते पण सो कुछ दूर तुम्ही बघितलं असेल संगीतच्या व्हिडिओ मध्ये. सो आम्ही जेव्हा पण बाहेर पडतो वी टेक अटमोस्ट केअर. आप शेवटी एवढं 9 months तिला हे केलेलं तर ते आहेच कुठे ना कुठे. आणि मी आता ऑलमोस्ट फिट झालेली आहे म्हणून आम्ही तुमचं कन्सर्न कळतंय आम्हाला, पण आमचं पण तुम्ही जरा समजून घ्या की आम्ही एवढं ट्रॅव्हल करणारे, आम्ही ऑलमोस्ट फेब पासून ते आतापर्यंत आम्ही काही. हा, बिकॉज आम्ही तसेच आहोत, आम्हाला ट्रॅव्हल करायला आवडतो, वेगवेगळी गोष्टी तिथे एक्सप्लोर करायला आवडतो. सो आम्ही घरात बसून नाही राहू शकत, तो आमचा एक प्रॉब्लेम आहे, ड्रॉबॅक आहे. सो जेव्हा बाहेर पडलो तेव्हा फिट अँड फाईन असं फ्रेश वाटायला लागलं, फ्रेश वाटायला लागलं. आणि खूप लवकर कव्हर झाली त्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट पण होता त्यामुळे ह्या गोष्टी पॉसिबल झाल्या. असंच नाही होत, सो जे असतं ना की पोस्टमार्टमच्या वेळेस यू नीड हॅपीनेस, ते पाहिजे, तर थ्रू आउट होतं म्हणून फटाफट रिकव्हरी झाली. ऑर एल्स इट्स व्हेरी डिफिकल्ट फेस असतं. आणि मेन थिंग की ज्ञाना इज व्हेरी सपोर्टिव्ह, म्हणजे खूप सपोर्टिव्ह की आम्हाला कुठल्याही गोष्टीत, म्हणजे आम्ही तर एवढं ट्रॅव्हल केलं की बिलकुल तिचं असं ॲसच की फक्त तिचं फीड किंवा ते असेल तर क्रॅंकी होते रात्री वगैरे, पण व्यवस्थित तिची स्लीप, म्हणजे ते झाल्यापासून ती रुटीनच सेटअप झालेली आहे म्हणून आम्ही ब्लेस्ड वाटतो. आम्हाला आमचं नेहमी, माझं आणि अभिचं असं नेहमी असायचं की आपण तिला प्रॉपर, म्हणजे जो पण बेबी होईल त्याला प्रॉपर रुटीन सेटअप करूया, म्हणजे शी शूड ऑल्सो बी कम्फर्टेबल की पुढे जाऊन त्यांना त्रास नको होईला. सो ब्लेस्ड आहोत, तिने मला थ्रू आउट प्रेग्नन्सी पण कधीच त्रास नाही दिला, मी मस्त झोपायची, आता सुद्धा मी मस्त झोपते. सो आता ज्ञानाला होणार आहे 2 months कम्प्लीट, आणि तुम्हाला तर माहिती आहे 2 months कम्प्लीट झाल्यावर काय करतो आपण, ते होणार आहे. आणि तुम्ही कनेक्ट राहा लवकरच, ज्ञाना आणि फाल्गुनी पण आपल्या इथे येणार आहेत, आणि सावी आणि चेतना पण येणार आहेत, ते तुम्हाला बघायला मिळेलच ब्लॉगमध्ये. तुम्ही असेच कनेक्ट राहा आणि फन बघत राहा. पुढे कुठे चाललोय आम्ही आणि कशासाठी चाललोय बघा. आजीने आता आजी येणार, प्रिन्सेस सारखी ठेवायची ना याना. सो आम्ही निघालो, खूप साऱ्या गोष्टी आम्हाला कॅरी कराव्या लागतात. ह्या 2 bags आहेत, तिकडच्या 2 bags आहेत, त्या दाखवत्या 2 bags, इथे 2 bags आहेत. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे यूज करायला विसरू नका तुम्ही जर तुमच्या बेबीला बाहेर घेऊन जात असतील तर. सो वेलकम टू उल्वे, नवी मुंबई उल्वे. आम्ही आलेलो आहोत ज्ञानाचं शूट करायला, आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही कोणाकडे शूट करतो, मागच्या वेळेस कोणाकडे केलेला. सो इथे आहे त्यांचं स्टुडिओ, दाखवतो. हे सगळे व्हाईट कपडे लावले ते स्टुडिओच्यात. चलो बाबू उठो, हे बघा आमची गाडी अशी भरलेली असते, काय बोलणार.
सो आम्ही आलेलो आहोत नवी मुंबई प्रॉप स्टुडिओमध्ये, आणि हा स्टुडिओ मी नवीन रिनोव्हेट केला, जसं लास्ट टाईम तुम्हाला सांगितलं. सेटअप रेडी आहे, ह्यावेळी स्टारबक्स प्यायला जाणार आहे आमची ज्ञाना. मी खूप छान सेटअप केला नवीन. हे बघा आपलं पात्र इकडं आहे. सगळ्यांना आवडला फर्स्ट मंथचा शूट? हा अच्छा, तुम्हाला पण आवडलं. सो त्यांचं सेटअप अजून पूर्ण कम्प्लीट झालं नाही आहे, म्हणजे थोडंसं पेंडिंग आहे, आणि मी पूर्ण तुम्हाला दाखवतो. आता एवढं मोठं बनवलं आहे त्यांनी, छान. हे बघा एवढे सगळे. हे त्यांचं सगळं रूम आहे, आणि हे मॅटर्निटीसाठी स्पेशल त्यांनी बनवलं आहे. छान बनवलं. माझ्याहून फोटो काढा आता, चार पाच आज हा ना. अच्छा ट्रेंडिंगला आहे का? त्या पोजेस करायला सांगा. 2 वर्ष 2.5 वर्ष आम्ही घालवल्यात, त्याच्यानंतर या पोजेस आले. मला वाटतं नवी मुंबईमध्ये आपला एकच स्टुडिओ असेल ना, कोणाचा स्टुडिओच नाहीये नवी मुंबईमध्ये. फर्स्ट स्टुडिओ फाल्गुन. प्रॉप्स दाखवले, खूप सारे प्रॉप्स आहेत. सगळ्या प्रॉप्स मध्ये शूट होणार आहेत ना इथे. उघडा चला आता आमचं हे स्टारबक्स ओपन करत नाही. सो फायनली मॅडम आमच्या उठलेल्या आहेत झोपेतून, आणि आता एक सेटअप पण रेडी केलेला आहे, आणि शूट पण चालू झालंय. पहिलाच जो रील टाकला तो 1.5 मिलियन गेला ना, नाही 2 मिलियन झाला ना. आता 1.8 अरे बापडे, स्टारबक्सची कॉफी कोण पिणार आहे? अरे बापडे, स्टारबक्सची कॉफी कोण पिणार आहे? ए स्टारबक्स, स्टारबक्सची कॉफी कोण पिणार आहे? छोटू छोटू बाबू कोण आहे? अरे बापडे, छोटू छोटू पकडायचं पण नाहीये. हे मला तर बाबा सारखी दिसते तिच्या. वाटते ना डोळे बाबाचे घेतलेत ना, बाबा दिसते फक्त डोळे घेतले. नाही फेस पण माझा, फेस पण माझा का आलं का? चल चल शंटा, ए शंटा, ए स्टारबक्स. मुलगी एकदम गुणी आहे, शांत बसली ना तर शांतच बसते, मस्ती. अभुनीची गुणी, अभुनीची गुणी मुलगी. शंटा, ए शंटा, काय बाबा काय बोलतो, का बोलतो बाबा? कॉफी प्यायला येऊ मी पण, येऊ मी पण कॉफी प्यायला. सेटअप दुसरा आता लागलेला आहे, आणि सायलेंट मोडवर आहे सगळं कामकाज, कारण की झोपली आहे, आणि आईला पण रिलीफ मिळालं इकडे. बाळाच्या पप्पांना माहिती आहे बाळा उठणार, चला चला चला. नाही 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 उठवत तू. एवढे छोटे छोटे चप्पल आहेत ज्ञानाचे.
कसली गोड बा. कॉफी पिऊन झोपली. मॅडम आमच्या बसलेल्या आहेत, मस्त कॉफी पिऊन आता रेस्ट करतात. बघा नेक्स्ट सेटअप काय आहे. स्टारबक्सच्या बकेट मध्ये बसली आहे आणि फोटो शूट करते. काय बोलणार. पहिले कस्टमर होतो आम्ही स्टारबक्सच्या मॅडम ओनर कडे आलो होतो. ओपन झालंय पण मॅडम झोपला. तो बघतोय कधी उठतात, वाट बघतोय आणि कप घेऊन रेडी आहे कधी कॉफी देतात. सो ऑलमोस्ट सगळं शूट डन झालंय. आता आहे फॅमिली शूट. फॅमिली शूटमध्ये रिक्वायरमेंट आहे ब्लॅक कपड्याची. सो माझ्या गाडीमध्ये लकीली, तुम्हाला माहिती आहे आपलं गाडी म्हणजे वॉर्ड्रोब आहे दुसरं, तर लकीली गाडीमध्ये ब्लॅक टी शर्ट होते माझे दोन. आता जाऊन चेक करतो चालतील की नाही. चलो आता बघूया. पण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे जे फोटोज काढतात त्यांचं, की एवढं लहान बेबीला एवढं इझिली हँडल करतात ना त्या, की म्हणजे कोणत्याही पोजमध्ये ठेवायचं असेल तर पहिले बेबीला कम्फर्टेबल करणार त्या पोजसाठी आणि त्याच्यानंतर ठेवणार. म्हणजे ज्ञाना रडली ना एकदा पण नाही. फक्त तिला थोडंसं मी AC बंद केली म्हणून गरम झाला असं म्हणून ती रडली असेल बस, नाही तर अशा पोज द्यायला किंवा तिला कसं ठेवलं आहे छान एकदम कम्फर्ट. म्हणजे प्रोफेशनल ज्याला बोलतात ना ते हे असतं प्रोफेशनल. बघू अजून काय काय होतं आहे कनेक्ट. सो प्लॅनिंग इकडे थोडीशी आमची गडबडली आहे. मस्त फोटोशूट सगळं रेडी झालेलं पण ज्ञाना क्रँकी झाली, भूक लागली मे बी तिला आणि थांबलीच नाही. मग थोडे फोटो काढलेत. तुम्हाला इकडे फोटो दिसत असेल हा वाला फोटो काढला पण तो ठीक आहे. मी आता तेवढ्यात समाधान मानतो की तिला त्रास नाही द्यायचा म्हणून. पण ठीक आहे, यांनी तुमच्यासारखं कोण हँडल नाही करत, तुम्ही एक बेबी सिटिंग पण खोलून टाकायचं बेबीज, कारण की एवढं कम्फर्टेबल बसवायचं आहे बेबीला आणि तुम्ही बसवता शांतपणे. ठीक आहे, आता एक शूट करायचं आहे का करायचं आहे. आता ती पोट भरलं की करूया. ओके, कंटाळले नाही अजिबात नाही, पेशन्स लेवल भरपूर आहेत त्यांच्याकडे, बघितलं आम्ही लास्ट टाइम पण आणि ह्या वेळेस पण. नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ हा नवी मुंबई मधला पहिला स्टुडिओ आहे आणि एवढा मोठा स्टुडिओ अजूनपर्यंत मी बघितला नाही. जे जुने मुंबईला वगैरे स्टुडिओ असतील ते असतील पण नवी मुंबई मध्ये नाहीये. आणि मागच्या वेळेस ते आपल्या घरी आलेले, त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो की दोघी जणींचा शूट होता ते घरी आलेले का, कारण की याचं रिनोव्हेशन चालू होतं. हे एवढं सुंदर बनवायला टाइम लागतो तुम्हाला माहिती आहे आणि आपल्या बेबीज तेव्हा मोठ्या होत होत्या आणि ते मोठ्या झाल्यानंतर त्याचं शूट नव्हतं करता येत म्हणून ते घरी आलेले सेटअप घेऊन. पण याच्या पुढे आम्ही इकडे आलो कारण की आम्हाला माहिती इकडे खूप सारे प्रॉप्स आहेत, स्टुडिओ वेल मेंटेन केलेले आहे त्यांनी आणि नवीन आहे, त्यामुळे आम्हाला थोडेसे वेगळे फोटोज आणि वेगळी लाईट असल्यामुळे आम्ही इकडे यायचं म्हणजे फाल्गुनने म्हटलं तिथे जाऊया. कारण की घरी किती गेलं तरी पण तेवढ्या लाईट मध्ये नाही. आम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या की लाईट्स आणि हे नाही. त्यांना खूप सारे रिक्वेस्ट झाले पण सगळ्यांनी असं रिक्वेस्ट केलं की घरी येऊन करावं, पण ते खूप डिफिकल्ट होऊन जातं एवढं सगळं प्रॉप उचलून. इनफॅक्ट तुम्ही इथे आले की तुम्हाला भरपूर ऑप्शन्स बघायला मिळते. बेबीज एका प्रॉप मध्ये कम्फर्टेबल नसतात, कॉस्ट्युम सगळं काही गोष्टी चेंज
करू शकतात आणि कम्फर्ट झोन असेल त्यांचं सुद्धा कुठेतरी कम्फर्ट झोन आहे. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे तुम्ही एवढं आता शूट करणार एवढं चार्ज वगैरे ते घेतात त्या गोष्टी आहेत, पण शूट केल्यानंतर तुम्हाला मी सांगतो घरची लाईट किती तुमच्या घरात सोन्याची लाईट लावली असेल तरी घरची लाईट आणि यांच्या ज्या लाईट आहेत जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे ह्या लाईट मध्ये शूट करायला तुम्ही इकडे या, म्हणजे स्टुडिओ कोणत्याही या, पण का फोटो स्टुडिओ मध्ये का फोटो काढतात लोक, कारण त्यांचं लाईट आणि ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. आणि इकडे कसं सगळं प्रॉप्स तुम्हाला जर बेबीला तो कम्फर्टेबल ना वाटला पटकन ते प्रॉप्स चेंज करतील आणि बाकीचं स्टुडिओ नवीन बनवलेलंच आहे, तुम्हाला व्हिडिओ आधी बघायला मिळालंच असेल. आणि त्यांनी आता आमच्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलंय ते पण आता बघूया काय गिफ्ट. बघा किती छान त्याच्यावर पण नाही केले नवीन मुंबई प्रॉप स्टुडिओ बाय पूजा आरके. मी याची लिंक तुम्हाला इकडे दिलेलीच आहे, ओपन करायचं आहे. हो करू ओपन करा. हो काय आयडिया आहे असं समोर या वरून वरून दाखव. किती गोड आहे किती गोड आहे बघा. मामासाठी बघा हे एवढं सुंदर आहे बघा. एवढं सुंदर गिफ्ट आहे म्हणजे आम्ही इंस्टाग्रामवर जेव्हा जेव्हा स्क्रोल करायचो असं सगळं आम्हाला यायचं. आता जसं जसं नवीन नवीन बेबीचं बेबी हे होतं ना तसं हे सगळ्या गोष्टी दिसतात बेबीच्या, पण हे बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की सिरियसली नानाचं बनवलं असं आहे. छोटे छोटे क्युट तिचे हात आहेत दोन आणि त्याचा हे जेव्हा त्यांनी मोल्ड मध्ये सगळं घेतलं ना त्याचा ब्लॉग शूट केलेला, पण तेव्हा ते ब्लॉग मी टाकला नाही, मुद्दा म्हणून टाकला नाही, कारण की नाना तेव्हा जास्त क्रांती झालेली हे करता करता कारण की छोटी होती त्यामुळे. पण ठीक आहे ह्या मेमरीज आहेत ऍक्च्युअली मध्ये आणि ह्या मेमरीज क्रिएट करायला आम्हाला ठीक आहे आम्ही म्हटलं थोडीशी रडली तरी चालेल, पण ह्या मेमरीज परत नाही मिळणार त्यामुळे शूट केलंय. आणि एवढं क्यूट मला वाटलं नव्हतं, मला वाटलं एक साधी अशी फ्रेम येते जसं इंस्टाग्रामवर येतं, पण हे एवढं फोटो आणि हे बघा ना किती क्यूट वाटते. थँक्यू तुम्हाला पहिले तर याच्यासाठी आणि याच्यासाठी आम्ही बेडरूम मध्ये आता खूप चांगली जागा शोधणार आहोत आणि लावणार आहोत. हे सुद्धा करा नक्की करा आपल्या बेबीच्या मेमरीज साठी. सो थँक्यू वन्स अगेन एवढं छान. खूप पेशन्स लागतात नाही पण बेबीजला करा. शुंटा शुंटा हे बघ फोटो तुझ्या काढतायत. सो ज्ञानाचा वन मंथचा जो शूट केलेला आता टू मंथचा करायला इकडे आलो आम्ही आणि याची लिंक जर पाहिजे असेल तुम्हाला इंस्टाग्राममध्ये मिळेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देतो लिंक याची. हा जो वन मंथ टू मंथचं जे आहे ते बघा आता टू मंथ ठेवायचं इकडे राहू दे ना काय नाही वाटतं तेवढं कळत नाही आहे.